जर तेवीसची डेडलाईन होती पुन्हा डेडलाईन वाढवल्याचं कळत होतं एकंदरीत ऑक्टोबरची डेट समोर येत होती आत्ता काय परिस्थिती आहे कामाची आढावा तुम्ही घेतलेला आहे कधीपर्यंत ब्रिज सर्वसामान्यांसाठी खुला होईल तुमच्या म्हणणं बरोबर आहे आम्ही महिला बाल विकास तर्फे इथे जनता दरबार भरलेला होता त्यामध्ये लोकांची तक्रार आली म्हणून हा मीटिंग आपण आज इथे रिक्वेस्ट केली होती सर्व ऑफिसर्स आलेले आहे आत्ता जे नवीन आपला जे हाफ ब्रिज तिथून वल्लीमधून येताना तिथे तुलसी पाईप रोडवर जाता एल शेपचा ब्रिज आहे ते साधारणतः आपण मई एंडमध्ये लोकांसाठी ओपन करू हे जे पूर्ण काम आहे ते साधारणतः 15 जुलैच्या पूर्वी हे काम पूर्ण होईल स्वतः वेला रसू साहब ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर प्रवीण पडवल साहब आपले जॉईंट सिफिक ट्रॅफिकचे रेल्वेचे सिनियर ऑफिसर सर्व इथे आलेले आहे त्यांचे त्याने आपले ऑफिसर्सने डिस्कशन करून हा डेट नक्की केलेली आहे रेजिडेंट्स पण इथे आलेला आहे आम्ही परवा लगेच एक नंतर एक काम स्पीडने सुरू झाला तरी पण आपण 15 मईच्या आसपास परत एक वेळा इथे येऊ आणि कामचा स्टॉक टेकिंग घेऊ दिरंगाई जी आहे ते या संपूर्ण कामात झालेली आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं पूल आहे त्याबद्दल काय आता पुढील कारवाई काय होणार आहे काय नाही दिरंगाई नक्की होती तुमच्या म्हणणं बरोबर आहे आता रेल्वे पोलीस आणि मुंबई महानगरपालिका त्यांचे रूलमध्ये जे काही बसतील ते करतील आत्ता माझ्या असं रिक्वेस्ट असेल की जे काही ते झाला आता पुढे कसं जायचं आणि जुलैचे पूर्वी 15 जुलैची डेट आहे तर आपण 1 जुलैने करू शकला तर अतिशय आनंद होईल आपण लवकर हे रखडलेलं काम कसं पूर्ण करू त्यासाठी आपण प्रयत्न करू आपण साहेबांना अजून विचारू शकता सर स्थानिकांच्या ज्या विशेषतः मागण्या आहेत समस्या आहेत म्हणजे इथे काही सार्वजनिक शौचालयं होती ती नष्ट करण्यासाठी आहे पुन्हा ब्रिजच्या खालून जाण्यासाठी जागा असेल की नसेल असे अनेक प्रश्न आहेत या संदर्भात काही माहिती द्या ब्रिजचे खाली लोकांचे पूर्वीपासून क्रॉसिंगचा होता ते रहणार आहे सार्वजनिक शौचालय जे काही होते त्यांच्यापेक्षा जास्त आणि जास्त चांगले वेदरसू साहेब AMC त्याने सांगितलं आहे की आपण करणार आहे त्याशिवाय हे जे एस्केलेटर तिथे गरज होती ते रेल्वेचे ऑफिसर आहे एस्केलेटर पण तिथे सुरू करणार आहे जे काही शक्य असेल ते सर्व काम इथे होणार आहे आणि मी हे 15 मईला परत इथे येऊ ने स्टॉक टेकिंग घेऊ तो हिंदी में जानना चाहेंगे क्या है ब्रिज के लिए कब तक इसकी डेडलाइन है क्या करना चाहेंगे मई एंड में आधा ब्रिज शुरू हो जाएगा जो दादर साइड से आता है तुलसी पाइप रोड पे जाता है एल शेप का ब्रिज वो मई एंड में शुरू हो जाएगा और पूरा काम जो इस ब्रिज का है वो 15 जुलाई की डेट हम तय कर रहे हैं पर महानगर पालिका के अधिकारी AMC श्री वेला रसू साहब जॉइंट CP पडवल साहब और रेलवे के अधिकारी तीनों के मन में है कि 15 जुलाई लास्ट डेट है ओनली डेट नहीं है हम 15 जुलाई के पहले ये काम पूरा करके लोगों को इसकी जो भी लेट हो गया उसके लिए लोगों से माफ़ी मांगते हैं दिलगिरी व्यक्त करते हैं सरकार की तरफ से पर अभी और लेट नहीं होगा ऐसा उनको विश्वास दिलाते हैं सर यहाँ पे लोकल रेसिडेंस के कुछ इशू हैं जैसे क्रॉसिंग का है बाकी पब्लिक टॉयलेट्स के क्या कहना चाहिए क्रॉसिंग भी रखा जाएगा पब्लिक टॉयलेट जो थे उससे ज़्यादा बनाए जाएंगे ज़्यादा सुविधाजनक बनाए जाएंगे लोकल रेजिडेंट्स की जो भी डिमांड होगी वो हम सब मिलकर उसका निर्णय करके उसको योग्य समय पर पूरा करवाएंगे सर केजरीवाल जी ने 45 करोड़ लगाए हैं अपने घर में सर्वेंट्स को सैलरी देने के लिए उनके पास पैसे नहीं थे इसी के साथ साथ उन्होंने 45 करोड़ लगाए क्या कहना चाहेंगे और BJP की जो लीडर्स है वो एलिगेशन लगा रहे हैं नहीं ये मैं आज यहाँ पर केवल इस पुल के लिए लोकल रेजिडेंट्स की तकलीफ के कारण आया था मैंने जो महिला जनता दरबार शुरू किया है उसमें यहाँ के लोगों की बहुत शिकायत आई थी केजरीवाल जी की माया केजरीवाल जी जाने और दिल्ली में हमारे जो अधिकारी हैं प्रवक्ता हैं वो उसके बारे में योग्य जवाब देंगे पर केजरीवाल जी जितना बोलते हैं उतना सच्चे हैं क्या ये सारी एक एक करके उनकी परतें लोगों के सामने खुलती जाएगी लोगों को धोखा देना लोगों को भड़काना यह आम पार्टी का पुराना एजेंडा है और अब धीमे धीमे वो सारा एजेंडा खुलकर भारत के लोगों के सामने जा रहा है ABP माझा उघडा डोळे बघा नीट